अरे काही विनसलं आहे का तुझं? नाही. अरे मग असं थकल्यासारखं काय दिसतोयस तू? नाही काही नाही, थोडीशी धावपळ झाली ना त्यामुळे थकल्यासारखं झालंय. हा बाकी काही नाही ना? नाही नाही काही नाही. अरे काही नाही, मी सुद्धा तुला एक खूप आनंदाची बातमी देण्याकरता म्हणून तुझी वाट बघत थांबलोय. टीनाच्या बाबांशी माझं बोलणं झालं. खूप मोकळेपणानं बोलले ते माझ्याशी. उद्या येत आहेत ते मुंबईला, मला बोलावले भेटायला. जाईन मी त्यांना भेटायला यावेळेला. ऑल द बेस्ट बाबा. आणि खरंच टेन्शन न घेता जा. तुम्हाला माहितीये टीनाचा स्वभाव किती चांगला आहे. आय एम शुअर तिच्या बाबांचाही स्वभाव तसाच असेल. गुड. बरं जा, तू आता हात पाय धुवून घे, जेवण करून घे. आणि मी रमाला सांगतो, ती ना तुला एक ग्लास दुधात हळद घालून देईल, म्हणजे जरा फ्रेश होशील. काय? हो. ऍब्सोल्युटली फाईन. तू माझ्यावर विश्वास दाखवलास ना, मग मी का नाही राहू. आय लव्ह यू बेबी. आय लव्ह यू टू. आणि आज मी मुद्दाम थँक्स म्हणणार आहे तुला. माझ्या बाबांच्या चेहऱ्यावरचा स्माईल परत आणलायस तू. सो थँक्स अ लॉट. तुझ्या डॅडींचा फोन आला होता बाबांना, ते त्यांना उद्या भेटायला सुद्धा जाणार आहेत. वाव, आय न्यू दिस. डॅडचा फोन आला होता. ऍक्च्युली मी युजली त्यांचे कॉल्स अवॉइड करते, पण आज बोलले तुझ्या बाबांसाठी. अँड थँक्स अँड ऑल काय, तुझे आई बाबा म्हणजे माझी फॅमिली, करेक्ट? मी इतकं नाही करणार त्यांच्यासाठी. तिना, मी खरंच खूप लकी आहे. मला तुझ्यासारखी गर्लफ्रेंड आहे. मी पण खरंच खूप लकी आहे यश, की तू माझा बॉयफ्रेंड आहेस. तू एवढा मोठा स्टार असून सुद्धा you're so down to earth. फॅमिली ओरिएंटेड असतो. एनीवेज भेटू उद्या आपण कॅफे मध्ये. डन. गुड नाईट. लव्ह यू. लव्ह यू टू. गुड नाईट. ग्रीटिंग कार्ड कोणीतरी विसरलं असेल. सो क्यूट. सॉरी. इट्स ओके. अगं मी तुलाच सांगणार होतो आता, खूप छान केलंयस ग्रीटिंग कार्ड म्हणून. एक मिनिट, हे तू नाही केलंयस? नाही. नो. का तू पण नाही केलंयस का? भाई. अगं मी कशाला करीन. हे हिने केलंय. यश, मला तुम्हा दोघांना सॉरी म्हणायचंय. कळत नव्हतं कसं, सो म्हणून मी हे असं. टीना, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. माझं मिसअंडरस्टँडिंग झालं तुझ्याबद्दल, सो म्हणून मी यशला तुझ्यापासून सेव्ह करायला गेले. आय एम सॉरी टीना.
तू पण माझ्या जागी असतीस तर तू सुद्धा हेच केलं असतस ना. माझ्यामुळे तुमच्या दोघांचं ब्रेकअप व्हावं असं मला खरंच नव्हतं वाटत ग. आय एम सॉरी, मी पुन्हा अशी नाही वागणार. रो प्लीज, माफ कर ना तिला. नो यश, आय डोंट ट्रस्ट हर. आणि यश माझाही नाहीये ट्रस्ट. यश तू हे विसरू नको, सोनालीने आउट ऑफ द वे जाऊन तुझ्यासाठी किती आणि काय काय केलंय ते. नाही ग श्रेया, मला ह्या कारणासाठी माफी नकोय. यश मला खरंच असं वाटत नव्हतं रे, मला फक्त तुला प्रोटेक्ट करायचं होत. आय एम सॉरी, रिअली सॉरी. यश यश तुम्हाला देशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे, पण प्लीज प्लीज अशी मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नकोस. मला सांग, तू माझ्या जागी असतास तर तू सुद्धा माझ्यासाठी असाच वागला असतास ना. आय एम सॉरी. I can understand. Tu please rodo nokos. I forgive you. Okay? Tina, please maaf karun takna tila. Please. Tina, please. Okay. थँक यू टीना. मला ना तुम्हा दोघांना पार्टी द्यायची. मम्मी पप्पा ताईला घेऊन गावी गेलेत, सो माझ्याच घरी पार्टी करूया उद्या रात्री. तुम्ही तिघेही पार्टीला आलात तर मी समजेन तुम्ही मला माफ केले. सॉरी मी नाही. प्लीज यार टीना, ऍटलीस्ट माझ्यासाठी तरी. टीना प्लीज, तू आलीस तरच मी असं समजेन की तू मला माफ केलंस. प्लीज टीना. ओके मी येईन. बरं सोनाली, माझी उद्या फर्स्ट बॅच स्टार्ट होतीये, सो थोडा लेट होईल यायला मला. ओके. अरे ब्रो क्या तू बी, त्या विलेज मधल्या एका कोपऱ्यातल्या क्लास साठी तू पार्टीला लेट करणार आहेस? माइंड युअर वर्ड्स गौरव, विसरू नको तूही तिथेच यायचास. एक सेकंड, त्या पॅट्रिकने हातपाय जोडून बोलवलं होतं ना म्हणून, आणि काय प्रिटेंड केलं होतं बे त्याने, इंटरनॅशनल लेवलचा क्लास आहे आणि ऑस्कर लेवलचा इव्हेंट आहे म्हणून. ओ प्लीज, मी तिथेच शिकलोय अँड इफ यू रिमेंबर विनर सुद्धा मीच आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुला ना सिम्पथी बेस्ड वोट्स मिळाले होते ना म्हणून जिंकलंय. सॉरी बोल भाई. सॉरी. शेक योर हँड्स, कम ऑन शेक योर हँड्स.
यश, दुसरं कोणी तुझ्या क्लास बद्दल बोललं तर तुझा क्लास लगेच लो क्वालिटीचा होणार आहे का? नाही ना. तुझे गोल्स काय आहेत त्यावर फोकस कर, स्वतः आणि मोठा हो. ह्या अशा गोष्टींसाठी तू फाईट करत बसलास तर कसं होईल? सिंपल आहे, तू अजून मोठा झालास की आपला क्लास पण अजून मोठा होईल. भाई तुझे तो मैं घर जाके देखूंगी, काय करतोयस यार? बोथ ऑफ यू फोकस ऑन युअर गोल्स, ओके? बट गौरव, एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या क्लासला आता टॉन्ट मारतोयस ना, एक दिवस ह्याच क्लासला मी नंबर वन करून दाखवेन. It is my challenge. We'll see. इधर क्यों रोका? क्या हुआ? वो तू मुझे बता, तुझं काय चाललंय? कशाला पडलीस आमच्यामध्ये? अरे पण भांडून काय मिळालं असतं तुला? त्याचा मास पाहिलास का तू? अबे है क्या उसके पास? भाई यश इज अ सक्सेसफुल डान्सर, त्याने मास केलाच पाहिजे. तुला दिसला नाही का त्याचा हा जो मास होता ना, तो सक्सेसचा नव्हता, त्याच्या सो कॉल्ड व्हॅल्यूजचा होता. त्या फालतू क्लाससाठी त्याने सगळ्यांसमोर मला सुनावलं. तू बघ त्याचे हे व्हॅल्यूज आहेत ना, तुमच्या दोघांमध्ये येणार. डोंट वरी, लवकरच ना तो या व्हॅल्यूज पासून खूप लांब जाणार. इम्पॉसिबल, मी तुला आत्ताच सांगतोय, टाइम वेस्ट नको करूस यशवंत, कोई और बकरा ढूंढले. कारण हा मुलगा आहे ना, त्याचं गाव आणि त्याची माणसं सोडणार नाही. यू कॅन सी माझे तेच प्रयत्न चालू आहेत ना, स्लोली होईल पण होईल, आणि तेव्हा यश पूर्णपणे माझ्या कंट्रोल आणि इन्फ्लुएन्सच्या खाली असेल. बेट लावतेस? कशाला, तू हारेगा. एनीवे तू बहुत बार हार चुका है. बट नॉट दिस टाइम बेट, कारण यावेळेस मला तुझ्यावर किंवा माझ्यावर नाही, कारण मला यशच्या मिडिल क्लास मेंटॅलिटीवर कॉन्फिडन्स आहे. सोनू, तुझे मम्मी पप्पा घरी नसताना आपण जर पार्टी केली आणि हे तुझ्या मम्मीला समजलं तर, आणि तुझ्या पप्पांना समजलं ना तर? आपलं जेव्हा पार्टीचं ठरलं ना, तेव्हाच मी मम्मीला फोन करून सांगितलं होतं की तुम्ही मला असं एकटीला टाकून गेलात ना, म्हणून मी आणि माझ्या मैत्रिणी मिळून आपल्याच घरी अभ्यास पण करणार आहोत आणि पार्टी. सो सगळं सॉर्टेड. धन्य आहेस का तू? एकदम धन्य. पण सोनू मला सांग ना, प्लॅन काय प्लीज? प्लॅन ऐकायचा? हो. माझी आजी ना नेहमी म्हणते की भिंतींना पण कान असतात, त्यामुळे प्लॅन नुसताच सांगण्यात काही पॉइंट नाहीये, आपण तो इम्प्लिमेंट करायला घेऊया. चल लवकर, वेळ कमी. यस सोनू, प्लॅन. पण सोनू प्लॅन काय? मिशन सेव्हिंग यश फ्रॉम टीना इज ऑन, आणि त्याचसाठी मी अरेंज केले ही पार्टी. पण सोनू मी काय करू सांग ना मला. अभ्यासच करतेस ना? गुड गुड. आय ग, काय हवंय वाटत? मला काहीच नकोय. का चाललेस ना? थकला असशील ना? थांब, तुला पाणी देते. ब्रो झोपून पाणी प्यायचं नसतं, बसून पी. बोला काय हवंय? कसला टॅलेंटेड आहेस रे तू ब्रो,
तुला कसं काय कळतं रे माझ्या मनातलं? सांग ना, कसं कळतं? कसं काय हवंय? ब्रो ब्रो ब्रो, मोबाईल तर मला अजिबातच नकोय. नाही मग तुला ना माझ्यासाठी ना आई बाबांना कन्व्हिन्स करायचंय. कोण येतो मुलगा? नाव सांग सोनू. ब्रो मी असं काही करेन का या वयात? आणि मी तुला सांगेनच ना, तस काही नाहीये, दुसरंच काम आहे. बस मस्का बस, काय हवंय ते सांग सरळ. मला पण यायचंय सोनालीकडे पार्टीसाठी, पण यु नो ना बाबा मला जाऊ नाही देणार, त्यात माझी धावी आहे. अच्छा, म्हणजे मी बाबांना मस्का मार. पण तुला असं वाटत का की बाबा माझा ऐकतील? हा पण आई ऐकेल. ऐक, उसके बदले में मुझे क्या मिलेगा? Nice, very nice. मी कधी काही मागते का रे ब्रो तुझ्याकडे? आणि मी तुला वाचवते ना नेहमी बाबांपासून, ते पण असंच. नाही नाही, तू माझ्याकडे काही मागत नाहीस कारण तुला मी गोष्टी न मागताच आणून देतो म्हणून. हा ह्याचे पता छान छान, हातात जादू आहे तुझ्या. बरं जरा माझं डोकं दुखत होत 2 दिवस, जरा चेपून दे ना. बरं रे. वा वा, फक्त केस सोडले तर आई ऐकणार नाही. हा छान छान, हा बस बस, अगं किती डोकं चेपशे पायचे आता. गो ऑन गो ऑन. आता पाय पण. हो मग डान्सर आहे मी, पाय दुखतात माझे. वा वा, पण एवढं सगळं करून बाबा नाही म्हणाले तर? नाही म्हणाले तर नाही म्हणाले, तुझं नशीब. मग काय पुट्टा सेवा करून घेतोस माझ्याकडून? स्वानू वजन काय तुझं अंगावर बसते? काय करून घेतलेस? ए मम्मी क्या कर रही है? कसली भाषा रे तुझी? आणि आई बर सांग ना काय करतेस, मी मदत करू का? आज तुम्ही घरी कसे काय, बाहेर नाही गेलात कुठे? बोला काय हवंय? नाही मला काही नकोय, दे मी कापतो. काय कापतेस? काकाला जाऊन भांड लपवू नये. काय हवंय? काय गाय तू पण स्पष्ट सांग, कुठे जायचंय? मला नाही स्वानंदीला जायचंय. तिचं काय आता? तिचं काही नाही ग, आज सोनालीकडे पार्टी राहते, म्हणलं जाऊ दे तिला. पण आता प्लीज बाबांची परवानगी घ्यायला मला सांगू नकोस. ती एकटीच जाणार आहे का? नाही नाही मी आहे तिच्या बरोबर, फक्त क्लास मधून तिथे जायला वेळ लागेल मला एवढंच. बघू. असं काय करतेस? एका रात्रीचा प्रश्न आहे आणि कुठे ती रोज जाते, आणि अभ्यास सुद्धा व्यवस्थित करते ना ती, माझ्यासारखं थोडी आहे तिचं. म्हणलं जाऊ दे तिला, एन्जॉय करेल ती पण. आज मी स्वानंदीसाठी मस्का मारतोय, माझ्यासाठी नाही. तुला लाज नाही वाटत काय रे? सरळ सरळ सांगतोयस मस्का मारतोय म्हणून. मम्मी काय सामने, मस्का मारने में क्या प्रॉब्लेम है? आणि मम्मी मम सॉरी आई 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 डामरट. ये गा आत, ये आत ये. मी जाऊ इथे अशी समोर ये. तू इतका वेळ बाहेर उभी राहून तू डोकावून पाहत होतीस, थोड्या वेळेने माझे पाय दुखायला लागले असते. आई प्लीज जाऊ दे ना मला. इतका मस्का मारताय म्हटल्यावर जा. हे बरं आहे, मस्का मारायचं मी एवढी लाडीचे, मला पण मुली पाहिजे. हे स्नॅक्स कोपट्यात का लावलीस तू? तिथे डान्स करायला जागा हवी आहे ना म्हणून. नेहा झालं तुझं? कळ कळ कळ, तुझं झालं सगळं करून? हो झालंय. तुमचं पण झालंय? हो. ऑल सेट? येस. सोनू ऑल द बेस्ट.
सोनाली ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट सोनाली. पप्पा आले कुठे? मूर्ख आणि मी काय बॉर्डर वर चालले का फायटिंग करायला? उगाच इमोशनल होता तुम्ही पण. सोनाली पण इमोशनल करणारी गोष्ट कुठे आहे? ही बघ. बरं केलं सा. पण मी काय म्हणते इफेक्टिव्ह आहे नाही 100%. ती खरं बोलेल ना? हो मी ना पप्पांना मॉन्टीला सांगताना ऐकलंय ही खूप कामाची गोष्ट आहे. ही प्यायला ना की माणूस खरं खरं बोलून टाकतो. आणि माहितीये का मी नेटवर पण सर्च केलंय. पण सोनाली या एवढ्या मोठ्या आणि ते पण दोन दोन. अगं माहित नाही ना आपल्याला कशा वापरायचं काय, म्हणून मी एक एक्स्ट्रा आणून ठेवते. बरं गर्ल्स 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 आपल्याला ना टीनाचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे. ती बोलत असताना म्हणजे आपल्याकडे प्रूफ राहील. मी माझा मोबाईल ठेवते. सोनू इकडे दिसते का? मी दिसते का? मी दिसते का? वेड्या झालायत का तुम्ही? अरे बॅक कॅमेरा ऑन आहे. मूर्ख कुठचा. सोनाली मला पण हवा होता फोन. मला पण असं काहीतरी थ्रिलिंग करता आलं असतं ना. माझ्याकडे फोनच नाहीये. हो गतडी आपण घेऊ. आपण घेऊ तुला फोन. झाल्या परत इमोशनल. अरे तुम्हाला कळतंय का काय इमोशनल होत आहेत? काय वेळ आहे? काय चाललंय तुमचं? टीना आली. मी जाऊन तिला रिसीव्ह करते. तुम्ही ना तुमचे फोन सेट करून घ्या. चला लवकर. टीना हाय. थँक यू सो मच तू आलीस. वेलकम. ये ना. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.